नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट देणे यूट्यूब चॅनलवर। तर आज इथं आता आपण जी डी एससाठी फॉर्म कसं भरायचं हे बघणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला ह्या वेबसाईटवर जायचं आहे, ह्याचं लिंक मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर शेअर करेल किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलवर पण सर्च करू शकता। त्यानंतर हे असं वेबसाईट ओपन होईल, तिथं आलं आपल्याला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं। रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर इथं काही आपल्याला पर्सनल डिटेल्स विचारतो, तो आपल्याला एंटर करायचा आहे। काही इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, पहिले तरी डिटेल इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर वाचून घ्या असं दिलेलं आहे। मॅन्डेटरी ऑनलाईनच अप्लाय केलं पाहिजे आणि फक्त एकच रजिस्ट्रेशन केलं पाहिजे एक कॅन्डिडेटने, आणि एक मोबाईल नंबर फक्त एक रजिस्ट्रेशन नंबरसाठी व्हॅलिड असेल। आणि जर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर फॉरगेट झाला असेल किंवा तुमचा फी आय डी फॉरगेट झाला असेल, तुम्ही तर क्लिक करून ती तुम्ही रिसेट करून घेऊ शकता। चला मग हे सगळे डिटेल फिल करून आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ। तर आपल्याला पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला तर व्हॅलिडेट मोबाईल नंबर करून ओ टी पी इथं सबमिट करायचा आहे। मग आपल्याला मोबाईल नंबर व्हॅलिडेटेड सक्सेसफुली असं मेसेज असा इथं येतो। त्यानंतर ईमेल आय डी पण सेम, ईमेल आय डी टाकायचं, ईमेल व्हॅलिडेट ईमेल आय डी करायचं। मग ईमेलवर एक ओ टी पी आलेला असेल, ती ईमेल आय डीचा ओ टी पी इथं टाकल्यानंतर इथं व्हॅलिडेट करायचं। मग ईमेल आय डी व्हॅलिडेटेड असा येतो। मग आपला ॲप्लिकेट नेम टाकायचा आहे, जसं की आपलं 10th मार्कशीटवर आहे तसं आपल्याला इथं टाकायचं आहे, कारण एनी काय जरी चेंजेस असला त्यामध्ये तर आपलं कॅन्सलेशन होऊ शकतो, आपले कॅन्डिडेट म्हणजे आपलं फॉर्म जे आहे ते कॅन्सल होऊ शकतो, किंवा फर्दर आपण सिलेक्ट झालेलं असलं तर आपली जी रिक्रुटमेंट आहे ती सुद्धा कॅन्सल होऊ शकते। फादर नेम किंवा मदर नेम ती पण ॲज पर 10th सर्टिफिकेट टाकायचं आहे। डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि इन केस ऑफ ट्रान्सजेंडर असलं तर ती एक ऑप्शन आहे। कम्युनिटी टाकायचं आहे, जनरल, ई डब्ल्यू एस, ओ बी सी, एस सी, एस टी आणि सर्कल इन विच 10th पास, आपण 10th कुठून आपण पास केलेलं आहे ती स्टेट टाकायचं आहे आणि कुठल्या वर्षात पास केलं आहे। त्यानंतर इथं आपल्याला कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लीटेड, प्लीज कंटिन्यू फिलिंग द डिटेल्स फॉर रजिस्ट्रेशन असं आपल्याला हे येतो। त्यानंतर आपल्याला इथं खाली दाखवतो प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स आणि आपल्याला पुढचं डिटेल आपल्याला अजून फिल करायचं आहे। आर यू पर्सन विथ डिसेबिलिटीला नो, आधार नंबर ऑप्शनल आहे, तुम्ही फिल करू शकता किंवा नाही करू शकता। त्यानंतर लँग्वेज स्टडीड इन 10th मध्ये तुम्ही कुठलं लँग्वेज स्टडी केला आहे ते इथं टाकायचं आहे। एम्प्लॉईड आहेत का तुम्ही ही टाकायचं आहे। वेदर एम्प्लॉयर एन ओ सी अवेलेबल, आणि इथं एक फोटो आणि एक सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचं आहे। फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथलं कॅप्चर टाकून आपल्याला प्रिव्ह्यू फॉर्मवर क्लिक करायचं आहे, आणि आपलं सगळं डिटेल जे आहे ते आपल्याला एकदा रिव्ह्यू करायचं आहे, आणि त्यानंतर इथं आपल्याला एकदा ओकेवर क्लिक करायचं आहे। आणि इथं खाली आपल्याला नंतर आय हियर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव नॉट डन एनी डुप्लिकेट रजिस्ट्रेशन आणि अनदर ईमेल आय डी, आय अंडरस्टँड माय कॅन्डिडेट विल बी डिस्क्वालिफाइड इफ ही फाउंड एज डुप्लिकेट रजिस्ट्रेशन। म्हणजे दोन दोन ईमेल आय डी किंवा दोन दोन मोबाईल नंबर वापरून आपण अगर दोन फॉर्म भरलेला असेल तर ती जेव्हा आपल्याला त्यांना कळेल तर आपला आपला कॅन्डिडेटचर आहे ती कॅन्सल होऊ शकतो। आणि आय हॅव क्लिक द प्रिव्ह्यू बटन आणि सगळे इन्फॉर्मेशन मी बघितलेलं आहे आणि सबमिट करतो, म्हणून आपल्याला सबमिट करायचं आहे। कॅप्चा एक्सपायर्ड म्हणतो, सो आपल्याला इथं अजून एकदा कॅप्चर नवीन टाकायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपल्याला याचं रजिस्ट्रेशनचं एक पेज ओपन होईल, त्यानंतर आपल्याला हे प्रिंट करून घ्यायचं आहे। ह्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा इथं वर त्यांनी दिलेला असेल, ह्याला सेव्ह करून घ्यायचं आहे। आता हे काय आहे, प्लीज कीप द रजिस्ट्रेशन नंबर फॉर फ्युचर रेफरन्स, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट डू नॉट मेक एनी फोन कॉल्स, त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। पेमेंट 100 रुपीज आहे, फीस कॅन बी पेड ॲट एनी पोस्ट ऑफिस किंवा ऑनलाईन सुद्धा आपण भरू शकतो फॉर अप्लाईंग ऑनलाईन। इट इज रिस्पॉन्सिबिलिटी फॉर कॅन्डिडेट चेक वेदर इज अप्लाईंग फॉर द पोस्ट सर्कल ॲट द पेमेंट, म्हणजे आपण ज्या सर्कल अप्लाय करायलो ती आपल्याला चेक करायचं आहे, आणि बाकी सगळं डिटेल त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला मेन वेबसाईटवर जायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेज आहे होम पेज लेवल, आपल्याला इथं फीस पेमेंट सेकंड स्टेजवर जायचं आहे, आणि तिथं पे ऑनलाईनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। पे ऑनलाईन करायचं, फीस वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड, मेक शुअर दॅट यू आर एलिजिबल फॉर अप्लाईंग टू द पोस्ट बाय मीन्स ऑफ एज अँड अदर क्वालिफिकेशन बिफोर मेकिंग द फीस, म्हणजे आपल्याला एज आणि अदर क्वालिफिकेशन डिटेल व्हेरीफाय करून घ्यायचं की आपण अप्लिकेबल आहे का नाही। त्यानंतर इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, आणि इथं ट्रान्झॅक्शन सर्व्हिस चार्ज, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची काय ट्रान्झॅक्शन आहे त्याच्या रिलेटेड त्यांनी इथं हे दिलेलं आहे। त्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं यू पी आय ऑप्शन सिलेक्ट करून आपण पेमेंट करू शकतो।
पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर ह्या टाईपचा रिसिट आपल्याला जनरेट होतो. युअर पेमेंट रिक्वेस्ट सक्सेसफुली रेकॉर्डेड, प्लीज कोट युअर ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर. ह्याला सुद्धा आपण प्रिंट करून घेऊ शकतो. सेव. त्यानंतर पुन्हा आपल्याला होम पेज वर जायचं आहे. होम पेज वर आल्यानंतर तिसरं स्टेज अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपलं रजिस्ट्रेशन नंबर आणि आपलं जी अप्लाय करायचं सर्कल त्यावर आपल्याला सबमिट करायचं. ओ टी पी एक सेंड होईल आपल्या मोबाईल नंबरवर, तर ते ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं जी टेक्स्ट आहे ती इथं टाकायचं आहे. त्यानंतर आपलं डिटेल जे आहे सगळं इथं ओपन होईल. इथं आपल्याला कम्युनिकेशन ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस टाकल्यानंतर आपल्याला इथं बोर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि रिझल्ट टाईप सिलेक्ट करायचा आहे. रिझल्ट टाईप सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सगळं आपले मार्क जे आहेत ती फिल करायचे आहेत. मार्क टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. झाल्यानंतर आपल्याला इथं प्रिफरन्स टाकायचं आहे, सिलेक्ट डिव्हिजन, कुठल्या डिव्हिजनमधून आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपल्या डिव्हिजनसाठी अप्लाय करायचं आहे आणि पोस्ट प्रेफरन्स द्यायचं आहे. आपण इथं डिव्हिजन टाकल्यानंतर आपल्या डिव्हिजनमध्ये किती जागा आहे ते आपल्याला इथं दाखवतो आणि पोस्ट प्रेफरन्स आपल्याला इथं द्यायचं आहे. पोस्ट प्रेफरन्स दिल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट सिलेक्ट झालं तर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं करणार ते इथं टाकायचं आहे आणि डिक्लेरेशन मी आय आर बाय डिक्लेअर दॅट काही डिक्लेरेशन्स आहेत ती सगळं आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड प्रिंट. ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली असं येतो. तर आपलं ॲप्लिकेशन आपण प्रिव्ह्यू करू शकतो. त्यानंतर आपण आपलं प्रिंट घेऊ शकतो फॉर्म. तर इथं आपलं सक्सेसफुली फॉर्म फिलिंग कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला होमपेजला रिडायरेक्ट केलं जाईल. तर हे होतं कम्प्लीट फॉर्म फिलिंग जी डी एस पोस्टसाठी. तुम्ही तुमच्यानुसार तुमचं डिव्हिजन वगैरे अप्लाय करू शकता. असंच अजून महाट्रान्सपोर्टचा सुद्धा व्हिडिओ, फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर चॅनलवर भेटेल. असंच फॉर्म फिलिंग व्हिडिओसाठी, जॉब अपडेटसाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.